आणि झुकली तर मुजरात तोही फक्त आणि फक्त शिव छत्रपती शिवाजी महाराजांना. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाड्याला घाम फुटला, मावळ्याच्या जरकल्या लागल्या तलवारी, मुघल पडती माघारी. शुभा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना, मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता, भगवास फडकवला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लोरींना कि माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. वक्त बरोबर 12:30 महाराजांनी गोड सोडला. आता सोबत घ्यावा कोण? यशाजी आहे, कंकाजी आहे, मिरारबाजी आहे, जीवा माला आहे, संभाजी कावजी आहे, नेताजी आहे, बाजी प्रभू आहे. महाराज काय म्हटले? सोबत तर सगळेच जाऊ, सोबत तर सगळेच. पण अफजल खानाच्या भेटीला कुणाला घेतलं? घेतलं जीवा माला आणि संभाजी कावजी. जीवा मालाच का दानपट्ट फिरवण्यात वारकबगार आहे तो, तोच का अफजल खाना बरोबर सय्यद बनला आहे आणि त्यांच्याशी झुंजायला हवा फक्त आणि फक्त जीवा. घेतलं संभाजी कावजी हत्ती सारखा पार हाताने वाकवणारा, मग तोच का ससुरभू अफजल खानच तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवण्याचे म्हटले तर एकाच गटाचे हवेत ना, तरच गोष्टी रंगतात. महाराजांच्या चारित्र्यामध्ये महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला. सगळे चारित्र्य काढून बघा, एक चाल पुन्हा नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शाहिस्ते खानाला नाही, तेथे छप्पास टाकायला गेले, तेथे छप्पास टाकायला गेले. प्रत्येक प्रसंगात चाल बघीन, प्रत्येक प्रसंगात. महाराजांनी अफजल खानाला ठार केलं, मुरारजीशी मात्र तह केला. प्रत्येक प्रसंगात चाल बघीन, प्रत्येक प्रसंगात. माणूस मात्र तोही वेगळा. बघा जीवा माला तुम्हाला प्रतापगडावर भेटेल, तो कोंढाण्यावर असणार नाही. कोंढाण्यावर तुम्हाला बाजी प्रभू भेटेल, तेथे कंकाजी असणार नाही. कंकाजी तुम्हाला कोंढाण्यावर भेटेल, तेथे मुरारबाजी असणार नाही. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरावर भेटेल, तेथे यशाजी असणार नाही. यशाजी तुम्हाला कर्नाटकात भेटेल, तेथे नेताजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात न माणूसा महाराजांचं नियोजनाचं वैशिष्ट्य. महाराजांनी 12:30 गड सोडला, सोबत जीवा माला आणि संभाजी कावजी आणखी 8-10 अंगरक्षक. ते बरोबर 2 ठाण्याच्या छावणी बाहेर पोहोचले. ठाण्याला वर्दी मिळाली कि शिवाजी महाराज येत आहे. तसे ते खानून पुनून उभे होते. समोर बघितलं 5-5.5 इंचीचे देखणे रुबाबदार शिव छत्रपती राजे त्यांना आस्त कदम येताना दिसले. खानानं वकिलाला विचारलं, ये शिवाजी. वकिलानं मान डोलवली, खांदोर पाया पुढे आला, बाहू फैलवली, आओ शिवाजी राजे आओ. महाराज त्यांच्या मिठीत गेले. खान महाराजांच्या पाठीवर पडणार तेवढ्या दाब मारला, जोर मारला, तेथे हवालीच केली. त्या श्रीकांडाच्या कट्ट्यात महाराजांच्या डोक्यावर पडणार तेवढ्या शिवाजी महाराजांची धाव निघाली. कुपाशाच्या पोटात लगावपणे ठाम करत टोकला त्या श्रीकृष्णाजी भास्कर झाला. त्याने महाराजांच्या मस्तकावर वार केला. बघता बघता राजे वाचवले गेले. तोच दानकट्टा महाराजांच्या डोक्यावर पडणार त्याच वेळी जीवा मालाचा सय्यद बनण्याचा हात पटकला.